आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागवाड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माझे हात बळकट करा, काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत तात्या पाटील यांनी केलं जनतेला आवाहन. कागवाड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत तात्या पाटील यांनी येत्या 12 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागवाड येथील जनतेशी सुसंवाद साधला. श्रीमंत पाटील हे निवडणुकीच्या निमित्ताने सर्वसामान्य विशेषतः तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचत त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा जाणून घेण्यावर भर देत आहेत. या दरम्यान काँग्रेस पक्षाने तसेच श्रीमंत तात्या पाटील यांनी स्वबळावर केलेली विकास कामे पाहून भाजपातील कार्यकर्ते काँग्रेस पक्षात पक्षप्रवेश करीत असल्याने पक्षाला मोठी ताकद लाभत आहे. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कठारे, बसगोंडा पाटील, DLB ज्योतिकुमार पाटील, राहुल कटगेरे, नेताजी काटे, अजित करव, राजू कुसनाळे, अशोक कांबळे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कागवाडहून सचिन माने. नाक आणि राजकारण हंगेरडावे समाजकारण मारले. ही राजकारण अनुकूल गेलं मराठी जगा तर 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला मांडत. एल्ला एल्ली होतीर यारे केलं होत नी यार ಯಾವ ಪಕ್ಷದವ ಅದ ಅಲ್ಲಿ ಲೆಟರ್ ತಗೊಂಡು ಬಾ, ಅವ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಾ ಅಂತ ನಿಂತು ಕೆಲಸ. ಈಗ ಒಂದು ಲೆಟ್ರ್ ಸಿಗ್ಬೇಕಾದ್ರ ಶಾಸಕರು ಅಲ್ಲಿ ನೂಕೂರ್ದು ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ಐತಿ, ಒಂದು ಲೆಟ್ರ್ ಸಿಗ್ಬೇಕಾದ್ರೆ 10 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಗಂಗಾ ಕಲ್ಯಾಣ ಸಲುವಾಗಿ ಎಷ್ಟು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿ ಇದು. ಆದ್ರೆ ನಾ ಇವತ್ತು ನೀವು ಭರವಸೆ ಕೊಡ್ತೀನಿ, ನೀವು ನಮಗೆ ಆರಿಸಿಕೊಡ್ರಿ, ನೀವು ನಮಗೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾವುದು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ.